एक स्क्रॅप टाकी होती, ती केमिकलचा टँक होता, तो स्क्रॅप करण्यासाठी एक भंगारवाला ते तोडत होता आपल्या एल पी जी गॅस सिलेंडरने एक हे करून, तर त्यामुळे मध्ये जी कोटिंग होती त्या कोटिंगला अचानक आग लागली आणि त्या आगीचा मोठा भडका झाला. ती आग त्याच लोकांनी विझवली तात्काळ, त्यांच्याकडे पाण्याचा साठा वगैरे होता आणि त्यांनी ती तात्काळ विझवली. मध्ये आम्ही इन्व्हेस्टिगेशन केलेलं आहे, आग पूर्णतः विझलेली आहे. ही कंपनी ही फायरचं सगळे इन्स्ट्रुमेंट वगैरे लावलेले आहे सगळं आहे का? एवढी मोठी कंपनी चालती याला काही नाही, फायरचं कुठल्याही प्रकारचं मला ते इन्स्ट्रुमेंट दिसलेलं नाही. आणि आता आम्ही त्या पद्धतीने त्यांना एक नोटीस इश्यू करणार आहोत आणि तसं स्थानिक जे पी आय आहेत त्याने रमजानपुरा पोलीस स्टेशन त्यांना आम्ही सूचित करणार. एन ओ सी आहे फायरची यांच्या? नाही. मग याच्यावर काय कारवाई होऊ शकते? कार्यवाही आता आम्ही पोलिसांना कळवणार आहोत आणि आमच्या लेवलवर जी महाराष्ट्र आग प्रतिबंधक जीव सुरक्षा उपायोजना अधिनियम 2006 ची जी प्रोव्हिजन असेल त्या प्रोव्हिजनुसार आम्ही पुढे याच्यावर कार्यवाही करणार आहोत. सगळ्या सगळ्या इमारती सगळ्या पत्र्याचे सगळे शेड आहे सगळे काय त्यांच्याकडून सगळे टाकून एम आय डी सी आहे? नाही, एम आय डी सी एरिया नसेल, औद्योगिक क्षेत्र आहे. औद्योगिक क्षेत्र कुठल्या परवानग्या आहेत काय आहेत ते जरा आम्ही मागून घेणार आणि थँक्यू व्हेरी मच.